शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कशाला आला तिथे? निघून जा. नाही देवी आई, देवी आई आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. देवी आई अंगाची पारा आगाग होतीये बघा. होतीये ना, मग होऊ दे. आता ही आग होणं कधीच थांबणार नाही. असं म्हणू नका देवी. का नको करू? तुझ्या कर्माची फळं आहेत ही आणि यातून तुझी सुटका कधीही होणार नाही. देवी आई पाया पडते, चुकलं माझं असं नाही करणार मी. पर मला याच्यातनं बाहेर काढा. कशाला? अजून लोकांना त्रास द्यायला? नाही देवी, मी असं नाही करणार. तुम्हाला एक संधी दिली होती, ह्या राज्यात राहायची अनुमती तुम्ही मला मागितली आणि मी तुम्हाला ती दिली. आणि त्याच वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की नर्मदा आणि तिच्या कुटुंबापासून लांब राहायचं. ऐकलं तुम्ही माझा? उलट तिच्या घरात घुसून बळजबरीने तिला वश करण्याचा प्रयत्न केलास तू. चुकी झाली ते, चुकी झाली माझी. जर मी ठरवलं असतं तर त्यावेळेसच तुला शासन दिलं असत, या राज्यातून हकलवून लावलं असत. पण मी तुला अजून एक संधी दिली, पण यावेळेस तू तुझी मर्यादा ओलांडली आहेस. आता ह्याला क्षमा नाही, तुला आयुष्यभर असंच जगावं लागेल. नाही नाही देवी आई, असं काही करू नका. देवी आई जीव घ्या, पर असं करू नका. या जाचत न वाचवा देवी आई. देवीची आण घेऊन सांगते, चुकलं माझं, पाया पडते. मरायलाच पाहिजे होत. माझ्या पोरीच्या आयुष्याची वाट लावायला निघाली होती ही बाया. उद्या परत जाऊन वार करायची ही बाया, हिचा काय भरवसा? नाही जी, चूक झालीच आहे. आणि सगळ्यात मोठी चूक काय झाली आहे ठाऊक आहे? नाही जी. तुझ्याकडे असलेल्या विद्येचा चुकीच्या कामासाठी वापर केला आहेस तू. तुझ्या कुटुंबाला देवीचा आशीर्वाद होता म्हणून कवड्या टाकून तू भविष्य सांगायचीस आणि त्याच सिद्धीचा वापर तू केलास एका मुलीला वश करण्यासाठी. का तर तिच्या पायगुणाने तुझ्या घरात लक्ष्मी, सुख, समृद्धी, ऐश्वर येणार होतं म्हणून? ही चूक नाही तर अपराध आहे. या बळाचा, शक्तीचा वापर करण्याची तुझी योग्यता नाही म्हणून आजपासून या शक्ती तुझ्याकडून नाहीशा होते. असं करू नका देवी. तुम्ही जर हे काढून घेतलं तर मी कशी जगणार? माझ्या पोटा पाण्याचं काय होणार देवी? याचा विचार आधी करायला हवा होता. आता पश्चाताप करून काही उपयोग होणार नाही. आंधळी झाले होते देवी, हाव सुटली होती, धन पाहिजे होत, ते भी नशिबात नव्हतं. नंतर मी कवड टाकून पाहिलं तेव्हा कळलं
यांची पोर आहे नवसाचे. याच्या संगतीचं लगीन झालं तर मग धन मिळत म्हणून मी यांच्या माग लागले. म्हणून हे समज केलं. देवी आंधळी झाले होते, माफ करा. तू तुझ्या लोभात इतकी आंधळी झालीस की तू हे विसरलीस की ही मुलगी माझ्या आशीर्वादाने झाली आहे. तुला काय वाटलं माझं लक्ष हिच्यावर नसणार? खरंच चूक झाली देवी आई, मला ते उमगला आहे. पर देवी तुम्ही देवींचा आशीर्वाद माझ्याकडनं काढून घेतला तर मी काय करणार? तुला तुझी चूक ध्यानात आली आहे हे समजलं मला. पण एक लक्षात ठेव, ज्या क्षणी तू या विद्येचा गैरवापर करशील त्या क्षणी तुझ्याकडून ही विद्या काढून घेतली जाईल. जी देवी. आता या क्षणी तू आणि तुझा भाऊ हे राज्य सोडून चाल तेव्हा जर परत तुम्ही नर्मदेच्या वाटेला गेलात तर मी तुम्हाला सोडणार नाही आणि हेच तुमचं शासन आहे. देवी आई देव उपकार झालं बघा तुमचं. तुम्ही काळजी करू नका, माझे ध्यान आहे तुमच्यावर. आहेच, आम्ही तुमच्या पायापैसे म्हणलं आम्हाला काय बी काळजी नाही बघा. आता नर्मदेसाठी चांगलं स्थळ शोधून तिचं लग्न लावून द्या. या तू. स्वामी तुम्ही म्हणालात तसं जोगेश्वरीला मी दृष्टांत दिलाय. होय, आणि आता तिने स्वतःच्या शोधाच्या प्रवासाला देखील सुरुवात केली आहे. होय स्वामी, कोहम पासून सुरू झालेला तिचा प्रवास सोहम इथवर जाणार आहे आणि त्याची सुरुवात तर झाली आहे. पण काय पार्वती, पण अजूनही तिला त्या गोष्टीचा साक्षात्कार झालेला नाहीये. किंबहुना अजूनही तिची धडपड सुरूच आहे स्वामी. ते सोपं नाहीच आहे पार्वती. पार्वती, जोगेश्वरी ज्याच्या आधाराने स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतेय ती अतिशय महत्वाची अशी साधना आहे. ही एक अशी जीवनशक्ती आहे जिच्या शिवाय या जीवनाचे अस्तित्वच नाही. यात प्रत्येक पातळीवर विविध असे आयाम आहेत, अनेक थर आहेत. जसजसं तुम्ही साधना करता तसतसं हे थर स्वतःमध्ये तुम्हाला सामावून घेतात. मोकळे होत तुम्हाला तुमच्या विचारांना वाट मोकळी करून देतात. होय स्वामी, खर तर पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात ते उगाच नाही. पार्वती, हा देह हे शरीर म्हणजे एक ब्रह्मांड आहे आणि या ब्रह्मांडात वाहणारी जी परमशक्ती आहे, जी ऊर्जा असते, तीच या देहात अविरत वाहत असते. त्यामुळे ब्रह्मांडात वाहणाऱ्या त्या ऊर्जेशी तुम्ही समरस होऊ शकता. स्वामी, जितक्या सहजपणे तुम्ही सांगत आहात तितकी सहज ही योग पद्धती निश्चित नाही. कित्येकांना तर अजूनही यातील मर्म ध्यानात आलेलं नाही आणि ही केवळ तंत्र मंत्र साधना नाहीये तर एक योग साधना आहे. होय,
मुळातच कोणत्याही भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी ही साधना नाही, पण खरं तर स्वतःचा शोध घेण्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी ही साधना आहे. होय स्वामी, आणि ज्याच्यावर आता जोगेश्वरीचा प्रवास सुरू झाला आहे, मला खात्री आहे की येणाऱ्या प्रत्येक पातळीवर तिला याचा साक्षात्कार होत जाईल आणि तिला याचा बोध होईल की ती कोण आहे आणि तिचं मूळ स्वरूप काय आहे. निश्चितच. फक्त एकच गोष्ट आहे स्वामी. काय? हे सगळं प्राप्त करण्यासाठी तिला लागणारा वेळ मात्र कमी आहे. मुळात वेळ आपल्याकडे कमी आहे पार्वती, कारण येत्या 2 दिवसात आपल्याला कैलासाकडे जाण्यासाठी प्रस्थान करायचे आहे. ज्याच्या आत तिची साधना पूर्ण होऊन तिला साक्षात्कार होणं आवश्यक आहे. होय, पण स्वामी जर का तिला यात यश आलं नाही तर? तर मात्र हे सगळे प्रयत्न अपुरे पडतील पार्वती. ज्याच्यासाठी हे सगळं घडलं ते प्रयोजनच थांबेल. नाही स्वामी, असं होऊन चालणार नाही. ते आपल्या हातात नाही पार्वती, तिच्या हातात आहे. ती कशी मनपूर्वक साधनेने सगळ्या गोष्टी आत्मसात करते यावर आता सगळं आहे. स्वामी, आपण आशा करूया की यात तिला यश येऊ आणि आपण नियोजित वेळेनुसार कैलासात जाण्यासाठी प्रस्थान करू आणि त्यासाठी तुला तिला वेळोवेळी मार्गदर्शन करावं लागणार आहे पार्वती, कारण तू तिची आराध्य आहेस. मला समजत आहे की तुम्ही काय म्हणता आहात ते, आणि यासाठी मी निश्चितच प्रयत्न करीन. अगं काय सांगू आहे, जणू झोपेमध्ये मी एकलीच चालत होते बघ. एकदम खडकन माझा डोळा उघडला आणि आजूबाजूला बघते तर काय, मी आपल्या गावातल्या रस्त्यावर चालत होते आणि तेव्हा मला काय बी कळत नव्हतं की मी कुठे हाय, काय करते हाय. अगं ते दगडाबाईनंच मंत्रून काय बाय केलं होतं. अगं तेच तर, पर तेव्हा कुठे ध्यानात येते ते? ते देवी आईचं ध्यान आहे तुझ्याकडे म्हणून बरं आहे. त्याचं काय केलं असतं काय सांगावं. काय करणार ती, बळ जगळी तिच्या भावासंग लगीन लावून मोकळी झाली असती बस. नाही तर काय, देव्या तर एवढ्या चिडल्या होत्या की म्हणल्या ह्यांच्या पुढं अजिबात कवड्या टाकायच्या नाहीत, नाहीतर तुझी इद्दच काढून घेईन. अगं काय सांगतेस आहे. आणि मग हाता पाया पडली दगडाबाई तेव्हा देवी आईनं सोडलं तिला आणि म्हणाल्या इद्दचा जर चुकीचा वापर केला तर ह्या पुढे तुला भविष्य सांगता येणार नाही म्हणाल्या. आणि मग घालवून दिलं राज्यात. चांगलं झालं र बा, देवी आई आहेत म्हणून समजा ठीक झालं. देवी आई म्हणाल्या जाता जाता की लेकीचं लग्न चांगल्या ठिकाणी लावून द्या. देवी, 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 प्रधानजी कुठे गेले दोघे? दोघांनाही शोधायला हवं. पर आता ह्याच्या मोर ही समधी काम तू मसनी करायची आहे.
आता उद्या म्या काय दुर्गा देवी काय हित नसलो तर प्रधानजी तुमच्या मनात नेमकं काय चाललंय काय विचार सुरू आहे आहो तू तू कधी आलीस हे काय आत्ताच आले थेट तुमच्या कक्षातच आले म्हणजे तुम्ही प्रधानजी आणि दुर्गा देवींना पाहिलं आहे का नाही ते दोघे आले नव्हते इथे नाही जोगेश्वरी सकाळपासून एकदाही नाही आले जोगेश्वरी सकाळपासून आमची एकदाही भेट झाली नाही ना त्यांच्या कक्षात ना इथे ना वाड्यात अन्यत्र पण तू हे का विचारतेस आणि अशी काळजीत का आहेस मी त्यांच्या कक्षात गेले होते आणि ते दोघेही तिथे नव्हते मग वाड्यात कुठेतरी असतील अहो मी सगळ्या वाड्यात पाहिलं सगळ्यांना विचारलं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की सकाळपासून आम्ही त्या दोघांना पाहिलेलं देखील नाहीये मी जया विजयाला पण विचारलं त्यांना देखील ठाऊक नाहीये ते दोघे कुठे गेले मला काळजी वाटते हो कुठे गेले असतील अचानक मला काहीच सुचत नाहीये हो याच्या आधी ते असे कधीच नव्हते वागले जेव्हा जेव्हा त्यांना कुठे जायचं असायचं तेव्हा ते सांगून जायचे तेच तर आजच अचानक कुठे गेले असतील दोघे तरी मनात शंका येतच होती जोगेश्वरी का कशाबद्दल त्यांच्या वागण्याबद्दल तुला आठवतंय जोगेश्वरी मी तुला म्हणालो होतो की त्यांचं वागणं थोडं वेगळं वाटतं हो आठवत जया विजयावर त्यांनी त्यांची कामं सोपवली आणि अजूनही काही कामं इतर लोकांवर सोपवली आहेत आणि दुर्गा देवींनी देखील राजवाड्यातील कारभाराविषयी सगळी माहिती सांगितली मला सगळं समजावत होतं तेच ह्याचा काय अर्थ होतो तर हाच की त्यांना कदाचित इथून जायचं असेल जायचं असेल होय कुठे तिथेच जिथून ते आले होते त्यांच्या घरी त्यांच्या गावी आपण आपल्याला सांगितलं का नाही न सांगताच निघून गेले कदाचित आपल्याला सांगितल्यावर आपण त्यांना सोडणार नाही त्यांना जाऊ नाही देणार असं त्यांना वाटत असावं मी माझ्या मनातलं सगळं दुर्गा देवींना सांगायचं त्या सुद्धा मोकळेपणाने सगळं सांगायच्या मला त्यांच्या मनात जर असं काही होतं तर स्पष्टपणे बोलायचं होतं ना एकदा न सांगताच निघून गेले कोणास ठाऊक त्यांच्या मनात काय आहे ते त्यांनी इतक्यात तुमच्याशी याविषयी काही बोलणं केलं होतं काही वार्ता झाली तुमची नाही ते कुठून आलेत त्यांचं गाव कोणतं काहीच ठाऊक नाही आपल्याला हो इथे आल्यावरती इतके समरस झाले की ह्याच्याबद्दल कधी बोलणंच झालं नाही ह्याचा अर्थ काय घ्यायचा आपण जसे न सांगता आले होते तसे न सांगता निघून गेले आता मलाही तसंच वाटू लागले जोगेश्वरी येऊ का दुर्गा देवी अगं जोगेश्वरी काय झालं आहे तुला ते राहू द्या आधी मला सांगा कुठे गेला होता तुम्ही दोघे
होय प्रधानजी, आम्ही किती काळजीत होतो, सगळा वाडा पालता घातला, पण तुम्ही आणि दुर्गा देवी कुठेच नाही दिसला. असे न सांगता कुठे गेला होता? आम्हाला वाटलं की सोनारी तू निघून गेलात की काय आम्हाला न सांगता. अहो नाही, आणि जायचंच असेल तर तू मस्त सांगूनच जाऊ की. पर मी म्हणलं दत्त का कुणाला तरी सांगून जाऊ, पर हेच म्हणलं का मा घरी येणारच आहोत की आपण. पण होतात कुठे दोघे? जोगेश्वरी, आम्ही गावात गेलो होतो. गावात? वय ते कारभाराच काम होत, ते करायचं होत आणि लोकांनी बी भेटायचं होत. समजा बराबर चाललंय नव ते बघायचं होत म्हणून गेलो होतो. अन खरंच लागलीच येणार होतो बघ, पर चार लोक भेटली अन येळ गेला. किती काळजीत पाडलत मला, पुन्हा असं कधीही न सांगता माझ्यापासून दूर जाऊ नका देवी. प्रधानजी, दुर्गा देवी, खरच तुम्ही असल्याचा खूप आधार वाटतो आम्हाला. असं आम्हाला न सांगता आमच्यापासून दूर जाऊ नका. आणि एक बरं केलं तुम्ही, राज्यात जाऊन आल्यानंतर थेट इथेच आलात भेट घ्यायला. हे गे भैरव. हे काय प्रधानजी? ह्या आपल्या कोशागराच्या चाव्या आहेत. प्रधानजी, अहो काय प्रकार आहे हा? तुम्ही काही लपवत नाही आहात ना आमच्यापासून? जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.